पासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात. आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे आणि त्यांची शिव्यासेना आहे. मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली. कालच देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी मुंबईला येऊन गेले आणि या देशाची पुढची दिशा काय असेल हे मोदीजींनी सांगितलं. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की 10 वर्षात केलेली कामं सांगण्याकरता आलो आहे आणि पुढच्या 25 वर्षात भारत कुठे असेल हे सांगण्याकरता मी आलो आहे. मला असं वाटतं की हा मूलभूत फरक आज महायुती आणि महाविकास आघाडीत आपल्याला पाहायला मिळतोय. मोदीजी असतील, सीएम साहेब असतील, आम्ही सगळे असू, महायुतीचे जेवढे नेते आहेत हे विकासावर बोलतात, हे विजनवर बोलतात, महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात, महाराष्ट्राला आपल्याला कुठे न्यायचं आहे या संदर्भात बोलतात. आणि जर तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून, मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात. शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात. आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे आणि त्यांची शिव्यासेना आहे. बंधू भगिनींनो, त्यांनाही लक्षातच आलं नाही की दिल्लीची निवडणूक आहे, त्यांना अजूनही वाटतं गल्लीची निवडणूक आहे. आणि त्यामुळे गल्लीच्या निवडणुकीसारखीच त्यांची भाषणं चालली आहेत. आणि मग माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली. पण माझं त्यांना म्हटलं आहे तुमचं वागणंच असं आहे, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल, तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू. माझा तुम्हाला सवाल आहे, ते आपले विरोधक आहे म्हणून मी म्हणत नाही, पण मला एक सांगा की शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून करू शकते का? जी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या शिवसेनेचे कार्यकर्ते टिपू सुलतान जिंदाबादचे नारे लावू शकतात का? जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना याकूब मेमनची कबर सजवली जाते ती खरी शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचाराकरता स्टार प्रचारक म्हणून मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी येतो ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये लांगूल चालन करण्याकरता त्यांना पाकिस्तानचे झेंडे वापरावे लागतात ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? मग ती काय काय नकली शिवसेना?